बेंगळूरचे सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आज अत्यंत आनंद होतोय, समाधान होतोय की आज आपल्या या नवी मुंबई खारघर या ठिकाणी मातोश्री कोऑपरेटिव्ह सोसायटी याचा आजचा बांधकामाचा शुभारंभ आज संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आपले आदरणीय खासदार श्रीनाप्पा बारणे आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आजी माजी खासदार आमदार पदाधिकारी कार्यकर्ते आणि खास करून ज्याने हे कन्स्ट्रक्शन हातामध्ये घेतलेलं आहे, टीडी हजारेला राहुल हजारे का राहुल दादा हजारे, त्यांना पहिले शुभेच्छा देऊ द्या. कारण 3.5 वर्ष झाले आम्हाला हे प्लॉट मिळता मिळता आणि सगळं हातात येता येता आता बांधकाम करता करता अजून 3.5 वर्ष घालू नका ही आमची पहिली विनंती आहे. अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना पहिल्या मनापासून शुभेच्छा देतो या कामासाठी. कारण आमच्या बायका वाट बघतायत, 3-3 वेळेला आमदार होऊन आम्हाला अजून मुंबईत रूम नाही घेता आला. काय काय 1-1 वेळेला आमदार झाले त्यांनी रूम घेतली आणि मग परवा आप्पा आमची लय गाळण झाली. ते आयपीएलचे कार्यक्रम असल्यामुळे मुंबईत 3-4 हॉटेलला रूमच मिळाला. कधीतरी तिला मुंबई दाखवायला आणि रात्री कुलाब्याला हॉटेल, तर त्यासाठी आमची विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्याला लवकरात लवकर सहकार्य करायचंय. जसे पैसे द्यायला पूर्वी आप्पांनी सांगितलं सहकार्य मिळालं नाही, राहिलेलं आणि जे का आहे ते पैसे लवकर नाही दिले तर त्यांना 21 वा माळा लक्षात ठेवा. कारण जे उशिरा येतील ते म्हणजे माझी विनंती आहे, एक चांगलं लोकेशन या ठिकाणी मिळालं. आप्पांनी मग सांगितलं की पाठपुरावा केला आप्पा, त्यात आम्ही पण सपोर्टर लावतो. किती मिटिंगा घेतल्या माहिती आहे ना आपण मुखर्जींकडं. कारण हेमंत गोडसे तुम्ही बाळा आपण सगळ्याच मंडळींनी त्याचं कारण आहे. तुमचा मतदारसंघ खासदार तुम्ही संसदपटू म्हणून तुमच्याकडे हा सगळा आम्ही सन्मान दिला. आता आमची सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे की या 2 वर्षाच्या आत हजारे कुठे गेले, किती 2 वर्षात होईल का, होईल ना. कारण आम्हाला सगळे तर माझी विनंती आहे आपल्याला ठेकेदारांना, तुम्हाला जे काही इथं लागल अडचण होईल, प्रशांत दादा ठाकूर आहेत, काळजी करायचं कारण नाही आहे. आमच्या बरोबरचे सत्तेतले आमदार आहेत इथले आणि इथले जवळजवळ अर्धे मालक आहेत ते, त्यामुळे काही जरी तुम्हाला मदत लागली त्यांना फोन करायचा आणि नाही जर त्यांनी ऐकलं तर आम्हाला सांगायचं आपल्याला आम्हाला. म्हणजे असो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या घरच्यांना वाटतं की मुंबईत आपलं एकतरी घर असावं आणि ते या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. नाव पण चांगलं दिलेलं आहे मातोश्री. 2 टाईपची नावं आहेत, आईचं पण नाव आहे आणि आमचं पण बाळासाहेबांच्या मातोश्रीचं नाव आहे असं समजून सगळ्यांनी चालावं एवढीच विनंती करतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.